अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले। सदा खत, गोपीचंद पडळकर आणि ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या नेतृत्वातूनच हा भ्याड हल्ला करण्यात आला असल्याचा आरोप करत संतप्त आंदोलनकर्त्यांनी या तिघांच्याही फोटोला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली। तसेच शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याची सखोल चौकशी करून त्यामागील खऱ्या सूत्रधारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांना निवेदन देऊन करण्यात आली। अरे या सदावर्तेचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जय हो। सत्य मागे बढाओ, हम तुम्हारे साथ हैं। समाज घरा घराला भेट हल्ल्यांचा जय हो। सदावर्तेचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। अरे सदावर्तेचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। अरे नीम का पत्ता कडवा आहे, सदावर्ते कडवा आहे। नीम का पत्ता कडवा आहे, सदावर्ते कडवा आहे। नीम का पत्ता कडवा आहे, सदावर्ते कडवा आहे। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहब तुम आगे बढ़ो, खाली डोक्यावरती पाय। सदावर्ते कुत्र्याचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। सदावर्ते कुत्र्याचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार शरद पवार। महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार शरद पवार। पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे सर्वांचे श्रद्धास्थान आणि प्रेरणास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांच्या घरावरती तो भ्याड हल्ला ST कर्मचारी व काही भाडोत्री गुंड आणून सदावर्ते, सदाभाऊ खोत आणि पडळकर या आरामखोरांच्या नेतृत्वामुळे तिथे भ्याड हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला याचा जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या अध्यक्षांतर्फे, सर्व कार्यकर्त्यांतर्फे, भगिनींतर्फे जाहीर निषेध
करण्यात आला, अतिशय भ्याड हल्ला, मर्द असते तो समोर गेले असते। पवार साहेब नेहमी कामगारांच्या आणि समाजातल्या रणलेल्या घातलेल्या घटकांवर जिथे अन्याय होतो तिथे सातत्याने न्याय देण्याची भूमिका ही पवार साहेबांच्या 50-60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये राहिलेली। आणि अशा या नेतृत्वाच्या घरावर अचानक चालून जाणं खरे मर्द असते तर मर्दासारखे रडले असते, परंतु गांडूची औलाद आहे आणि अनपेक्षितप्रमाणे हा भ्याड हल्ला करण्याचा तो प्रयत्न केला। या प्रयत्नाचे पूर्ण राज्यभर देशाच्यामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये फार मोठे पडसाद उमटत आहेत आणि या आराम तिघं आराम घोरांवर जे नेतृत्व एसटीच्या कर्मचाऱ्यांचं करायला निघाले यांच्यावर व काही पडद्याच्या मागे भाजपची पिल्लावळ आहे, यांच्यावर कायदेशीर कारवाई होणं हे उचित आहे आणि ही झालीच पाहिजे। तोपर्यंत या राज्यातला राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नेता स्वस्थ बसणार नाही असं आम्ही प्रशासनाला ठणकावून सांगू इच्छितो। धन्यवाद। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्साठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।